नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र। तर आज आपण या व्हिडिओमधून बघणार आहोत की कशा प्रकारे आपण आपली जमीन असू द्या किंवा कोणतंही एखादं क्षेत्र असू द्या ते ऑनलाईन कसं मोजू शकतो, कारण या विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या युगामध्ये अशक्य असं काहीच नाही आहे। तर त्याचाही एक छोटेसं प्रत्यक्ष म्हणून आपण आज हा व्हिडिओ बघणार आहोत की एका छोट्याशा मोबाईलच्या सहाय्ये आपण कशाप्रकारे आपली कितीही जमीन असू द्यात किंवा कितीही क्षेत्र असू द्यात ते एका क्लिकवर कसं आपण मोजू शकतो। तर त्यासाठी मित्रांनो हा व्हिडिओ आपला पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि ही माहिती आपल्या बांधवांपर्यंतही पोचवा। तर चला तर जाऊया आपण आपल्या आता मोबाईल स्क्रीनवर। त्यापूर्वी मी माझी थोडी माहिती सांगतो। मी आहे तुषार वाघ आणि तुम्ही बघत आहात रॉयल फोजोटेक चॅनल। तर मित्रांनो मोबाईल स्क्रीनवर आल्यानंतर आपल्याला फर्स्ट काय करायचं आहे, प्ले स्टोअरमध्ये जायचं आहे। प्ले स्टोअरमध्ये गेल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, एरिया मेजरमेंट असं टाईप करा किंवा फील्ड्स एरिया, फील्ड्स एरिया असं टाईप केल्यानंतर भरपूर सारे ॲप्लिकेशन येतील त्यामध्ये। त्यात मला जे बेस्ट वाटलं GPS फील्ड एरिया मेजर हे एक ॲप्लिकेशन आहे, त्याचा इंटरफेस असा काय आहे तुमच्यासमोर, तर ते ॲप्लिकेशन तुम्ही डाउनलोड करा। तर ते ॲप्लिकेशन डाउनलोड करण्याचं एक छोटंसं कारण सांगतो मित्रांनो की त्याचं जे रेटिंग आहे 4.5 रेटिंग म्हणजे खूप चांगलं रेटिंग आहे त्याचं आणि जवळजवळ 86,000 व्यक्तींनी त्याचं रिव्ह्यू दिला आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही डाउनलोड जर बघाल तर 5 मिलियन म्हणजे सगळ्यात जास्त हे ॲप्लिकेशन डाउनलोड केलं गेलं आहे। त्यामुळे मला हे बेस्ट वाटलं म्हणून मी याच्यावरती रिव्ह्यू करतो आहे। त्याच्यानंतर हे डाउनलोड झाल्यानंतर मित्रांनो आपल्याला सिम्पली आपल्या स्क्रीनवर यायचं आहे। मी ऑलरेडी डाउनलोड केलेलं आहे। तर त्याच्या आतमध्ये आल्यानंतर असा काही इंटरफेस दिसेल तुम्हाला मित्रांनो। त्यापूर्वी तुमचा GPS तुम्हाला ऑन करून घ्यायचा आहे। तर GPS ऑन असल्यामुळे तुम्हाला लगेच तुमचा GPS डिटेक्ट होऊन जाईल। त्याच्यानंतर मित्रांनो काय करायचं आहे, सिम्पली इथं 3 डॉटवर क्लिक करा। 3 डॉटवर क्लिक केल्यानंतर तुम्ही सेटिंग्स हे ऑप्शन तुम्हाला दिसत आहे, तिथे सेटिंग्समध्ये जावा। सेटिंग्समध्ये गेल्यानंतर तुम्हाला मित्रांनो थोड्याफार काही सेटिंग्स आहेत, जसं तुमचा GPS बंद असेल तर इनेबल GPS चालू करा। त्याच्यानंतर युनिट्स म्हणजे मेजरमेंट तुम्हाला कसं हवं आहे, जे सिव्हिल इंजिनिअरिंगचे स्टुडंट आहेत त्यांना याबद्दल जास्त माहिती आहे, मला थोडं कमी माहिती आहे, तर यापैकी एक ऑप्शन तुम्ही सिलेक्ट करू शकता। त्याच्यानंतर तुमचा एरिया, तुम्हाला एरिया कोणत्या मेजरमेंटमध्ये सिलेक्ट करायचं, जसं स्क्वेअर मीटर्स आणि किलोमीटर आपल्यासाठी हे बेस्ट आहे, बाकी याचे वगैरे जे त्यातलं ज्ञान घेत आहेत सिव्हिल इंजिनिअरिंग वगैरे करत आहेत त्यांना ते माहीत असणार आहे। हे दोनच ऑप्शन इथे सिलेक्ट करून ठेवा। त्याच्यानंतर डिस्टन्स युनिट, डिस्टन्समध्ये तुम्हाला सेंटीमीटरमध्ये हवं आहे मीटर की किलोमीटरमध्ये हवं आहे, तर ते तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता। मग किलोमीटर सेंटीमीटर तुम्हाला सहसा, मला तरी असं वाटतं की किलोमीटर आणि मीटर आपल्यासाठी भरपूर आहे, तर ते एक तिथे सिलेक्ट करून ठेवा। त्याच्यानंतर मित्रांनो काय करायचं, सिम्पली बॅक या। बॅक आल्यानंतर आता फर्स्ट तुमचा जो एरिया असेल तो तुम्हाला मेजर करायचा आहे। GPS ऑन असल्यामुळे तुमचा मोबाईल लगेच तिथे डिरेक्ट होऊन दाखणार। तर तुम्हाला काय करायचं मित्रांनो, प्लसवरती क्लिक करायचं आहे। प्लसवरती क्लिक केल्यानंतर फर्स्ट ऑप्शन येते इथे काय ते डिस्टन्स, डिस्टन्सवरती मी इथे क्लिक करतो आहे। तर इथं आपल्याला दोन ऑप्शन दिसतात, एक म्हणजे मॅन्युअल मेजरिंग आणि एक GPS मेजरिंग। तर बेस्ट वे मॅन्युअल मेजरिंगच आहे, आपल्याला मॅन्युअल मेजरिंगवरती क्लिक करायचं आहे। आणि आपण आता समजा कुठे चाललो आहे किंवा आपलं शेत किती दूर आहे किंवा आपल्या एखाद्या एरियामध्ये जायचं आहे आणि आपल्यातून ते एरिया किती दूर आहे तो समजत नाही, आपल्या गुगल मॅपवर समजते पण जे मेन रोड आहेत ते समजतात, जे बॅक रोड आहेत म्हणजे आपल्या गावातले रोड आहेत किंवा कुठले रोड आहेत ते आपल्याला त्या गुगल मॅपवरून समजत नाही। मग त्यासाठी आपल्याला ही ट्रिक वापरायची आहे। मग सिम्पली तुम्हाला कुठेतरी जिथे तुम्हाला जायचं आहे किंवा जिथे तुमचा GPS आहे तिथे टॅप करा। टॅप केल्यानंतर तुम्हाला ज्या अंतरापर्यंत जायचं आहे तिथे टॅप करा। तिथे टॅप केल्यानंतर तुम्हाला दिसू शकतं मित्रांनो की वरती इथं डिस्टन्स तुम्हाला दिसतो आहे, जो डिस्टन्स इथे आलेला आहे मीटरमध्ये तो तुम्हाला मीटरमध्ये डिस्टन्स दिसत आहे। तर अशा प्रकारे मित्रांनो जसं जसं तुम्हाला जिथे जायचं तिथं तुम्ही टॅप करत जाल ते टॅपिंग तुम्हाला इथे मिळून जाईल आणि तुमचा जो एरिया काउंट आहे किंवा तुमचा जो डिस्टन्स आहे तो मीटरमध्ये इथे तुम्हाला मिळून जाईल। तर अशा प्रकारे हे फर्स्ट फीचर आहे, हे तुम्ही इथे सेववरती क्लिक करून सेव्हही करू शकता आणि नेक्स्ट टाईम तुम्हाला याचा उपयोग होत असेल तर तेही तुम्ही पुन्हा पाहू शकता। त्याच्यानंतर मित्रांनो सेकंड ऑप्शन आपण इथं बघणार आहोत एरिया। तर एरिया जो आहे
खूप इम्पॉर्टंट, आपण त्यासाठी जे ॲप्लिकेशन आपण डाउनलोड केलेलं आहे एरियावरती क्लिक करा आणि दोन ऑप्शन आहेत त्यापैकी मॅन्युअलच करा. आता आपल्या स्क्रीनवर जसं एक एरिया दिसतोय जो हा हिरवा भाग दिसतोय म्हणजे एक शेत समजा, माझं शेत आहे असं समजा, आणि तो आपल्याला काउंट करायचा आहे. मग त्यासाठी काय करायचं, सिम्पली इथे क्लिक करा, एका कोपऱ्यावरती क्लिक करा, त्याच्यानंतर सेकंड कोपऱ्यावरती क्लिक करा, असं झालं, त्याच्यानंतर थर्ड कोपऱ्यावरती क्लिक करा आणि सिम्पली हे चौथा जो भाग आहे तो ओढून इथे आणून ठेवा. तर हा जो स्क्वेअर आहे तो हा स्क्वेअर किती आहे ते तुम्हाला मेजरमेंट वरती दिसत आहे, जो एरिया आहे त्यानंतर पॅरामीटर किती आहे ते टोटली तुम्हाला काउंट ऑनलाईनच करून देणार आहे. मग ते जी अमाऊंटवरती येते ती नंतर गुगलला टाकून तुम्ही कन्वर्ट करू शकता की किती एकर आहे आपलं किंवा किती हेक्टर आहे, किती गज आहे, किती फूट आहे किंवा मग किती गुंटे आहे. आपल्या इकडे गुंटे, महाराष्ट्रामध्ये गुंटे चालतं, तर त्याप्रकारे हे एरिया मीटर काउंट होतं. तर इथपर्यंत तुम्हाला मित्रांनो समजून समजलं असेलच आशा करतो. त्याच्यानंतर थर्ड जे ऑप्शन आहे POIचं ऑप्शन आहे. तर तुम्हाला जे मॅन्युअल जर आपण घेतलं तर POI कोणासाठी येतं, जे लॅटिट्यूड आणि लँगिट्यूड म्हणजेच याचा उपयोग जे रोड मॅपचं काम करत आहेत किंवा सिव्हिल इंजिनियर आहेत त्यांच्यासाठी हे खूप महत्त्वाचं ऑप्शन आहे. तर तिथून तुम्ही जसं हवं आहे तसं ते करू शकता. म्हणजे जर आपण जो एरिया आहे, जो माझा एरिया आहे समजा इथे माझ्या GPSवरती क्लॅक केलं, तर मी जे आपली भूगोल तुम्ही शिकल्या असालच आपल्या शाळेमध्ये, तर आपलं अक्षांश रेषा जे मी विसरलो आहे आता, पण अक्षांश रेषा रेखांश रेषा काय असतं ते त्या टाईपचं ते आहे. तुम्ही ते ऑनलाईन चेक करून बघू शकता. तर आशा करतो की मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ हा नक्कीच आवडला असेल. अशा प्रकारचे अनेक व्हिडिओ तुम्हाला पाहिजे असतील तर आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि हा पण व्हिडिओ आवडला असेल तर आपला हा व्हिडिओ लाईक करा. आणि अशा प्रकारचे आपले अनेक व्हिडिओ आहेत तेही तुम्ही जाऊन आपल्या चॅनलमध्ये पाहू शकता. तर भेटूया पुन्हा अशाच एखाद्या विषयासह. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.